जास्तच नाही करत आहे आता, मला जेवढं येतं आहे तेवढं मी टाकत नाही आहे का असं वाटायला लागलं. म्हणून मग मी म्हटलं की हां. आणि मग त्यांनी तो छान एक हे एक्झिट पण चांगली दिली नंदी त्याच्या कॅरेक्टरला की ती जाते जेलमध्येच जाते, पण तरी सुद्धा त्यांनी एक तो स्कोप ठेवला की नंदिता परत येईल आणि ती म्हणते शेवटी जाताना की आम्ही परत येणार म्हणून. त्यामुळे मग नंतर परत विचारलं त्यांनी मला, पण तेव्हा कोरोना आणि या सगळ्यामुळे मी ते करता आलं नाही मला ऍक्च्युली. पण तुला ऑनेस्टली मी म्हणलं ना, मला प्रत्येक कॅरेक्टर काहीतरी आणि त्यातली माणसं काहीतरी खूप सुंदर हे देऊन जातात. आमचे जे रायटर होते त्यांनी मला मेसेज केला की असं असं आम्ही फायनली नंदिता रिप्लेस करतोय, आणि मला हे सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगावं असं वाटलं कारण तू दे इतक्या छान ह्याच्यावरती नेऊन ठेवलंस आणि मला असं वाटलं की यू आर द वन, तुला हे कळलं फर्स्ट की तुला कळलं पाहिजे की आम्ही असं असं रिप्लेस करतोय, पण तुझ्या शिवाय आम्ही कोणाला बघू शकत नाही नंदितामध्ये. सो अगेन मी म्हटलं की मला हा जो माणसांकडनं आलेला हे आहे ना तो खूप मॅटर करते, ते लक्षात राहतात. खूप प्रेम मिळालं, मला निगेटिव्ह असून सुद्धा काय लेवलचं प्रेम मिळालंय मी सांगू नाही. आम्ही पाहिलंय, मी तरी जवळून कोल्हापूरमध्ये तर म्हणजे अजूनही यार कोल्हापूर आता म्हणजे माझं असं हार्ट आहे हार्ट. त्याला मला एक विचारायचंय, मला तुझा एक किस्सा माहितीये की तू तू आणि अक्षया जेव्हा तुम्हाला म्हणजे ऑफ होता शूटला तेव्हा तुम्ही मॉलमध्ये गेलेला आणि तो फोटोवाला किस्सा सांग ना की तुमच्या फोनमध्ये काढा ना. अगं आम्ही कॉफी शॉपमध्ये होतो, कॉफी शॉप कॉफी प्यायला गेलो होतो कधी हवे ते, आणि ती एक बाई आली ती इतकी तर हे झाली एक्साइटेड वगैरे वगैरे, आणि मग त्या म्हणाल्या की मला एक फोटो आणि काचातनं विचारलं होत्या का त्या की फोटो काढायचा मला प्लीज काढ का, म्हटलं या ठीक आहे म्हणजे फोटो काढायचा, म्हटलं हो ठीक आहे काढा काही हरकत नाही. मग म्हणल्या की हां मग काढा की, म्हटलं नाही काढा ना, म्हणलं नाही फोटो काढायचा आहे तर फोन, म्हटलं हां घ्या ना तुमचा फोन घ्या आणि काढा, नाही माझ्याकडचा फोन नाही तुमच्याच फोनमधनं काढा, मला सांगितलेला की काय करायचं आम्ही त्या फोटोचा आणि असं, पण एक एक भावडं प्रेम म्हणतो ना येस येस तसं होतं, पण त्यांना त्याच्याशी कन्सर्न नाहीये की तुमच्या फोनमध्ये की आमच्या, पण आम्हाला फोटो पाहिजे, दॅट्स इट फोटो पाहिजे. काय प्रेम होतो ना, ते वेगळंच प्रेम होतं. आता आमच्या फोनमध्ये काय आम्ही व्हॉट्सअप त्यांना करणार होतो काय करणार होतो, मे बी त्यांना कळलंच नाही, कळलंच नसेल त्यांना, पण ते प्रेम होतं ग येस येस. आम्ही ना हळूहळू ते ऍक्सेप्ट करायला शिकलो होतो. तुला माहिती आहे आम्ही आम्ही नंतर नंतर एके ठिकाणी जेवायला जायचो एका नागूरकडे जवळच होत, तर त्या वाड्यापासून ते तिथे जायला पण आम्हाला जवळजवळ म्हणजे लिटरली हे क्रॉस करून जायचं होतं, तर आम्हाला त्या तिथपर्यंत जायला जवळजवळ अनेकदा 10-15 मिनिटं लागायची, हो इतकी माणसं इतके फोटोज. आणि मला आठवतं यार मला लोक येऊन भेटायचे ना तेव्हा पहिलं वाक्य म्हणायचं काय काम करत आहोत तुम्ही, आणि खूप सुंदर दिसतात तुमच्या साड्या पण खूप छान, ही नेक्स्ट कॉम्प्लिमेंट असायची. सो मला हे खूप आवडायचं, तुला मजा येत असेल ना की ऑफकोर्स लोक पहिल्यांदा माझ्या कामाचं कौतुक करतात हे मला खूप आवडायचं, ऑफकोर्स आवडायचं. धनश्री खूप कामं केली, पण आय थिंक नंदितामुळे एक वेगळी पॉप्युलॅरिटी मिळाली असं वाटतं. ऑफकोर्स ऑफकोर्स मिळाली, म्हणजे आधीची कामं मॅटर करतातच, त्यांनी आपण ग्रो होतो येस, आणि खूप चांगल्या चांगल्या डिरेक्टर्सकडे मी काम केले, त्यामुळे म्हणजे गंधव फुलांचा गेला सांगून संगीत कुलकर्णी डिरेक्टर होते त्यांच्याकडनं, विवेक आपटे डिरेक्टर होते त्यामुळे त्यांच्याकडनं इतक्या गोष्टी शिकली आहे मी, माझा बेस आहे ना बेस तिथे तयार झाला. नंदिताला मी थोडीशी काम केली केलं होतं ते थोडं कॅमेरा काय असतो लाईट काय कसे घ्यायचे हे माहीत होतं बेसिक, पण कोल्हा मला सुरुवातीला काय वाटलं माहिती का, आपल्याला गावाकडचं बोलायचं आहे कोल्हापुरी बोलायचं आहे, याचा अर्थ काय मी खूप स्लो बोलायचे, आणि मग असं नाही बोलत कोल्हापूरची माणसं खूप फास्ट बोलतात, तर ते पिकअप करायला मला काही दिवस गेले, आणि मी मॅक्सिमम ना आमच्या स्पॉट दादांशी आमच्या त्या टोनमध्ये बोलायचे कारण ती तिथे माणसं होती, ते मग मला खूप छान. ग्रेट. अच्छा मग आता तुझ्या जीवरंगला झालं मग तू ते सोडलंस आणि यू वेंट बॅक होम, तू पुण्याला गेलीस की मुंबईला गेलीस? मी पुण्याला गेले तेव्हा आणि लिटरली
काही दिवसातच मला एक फोन आला. मला असं वाटलं आता बापरे आता काय मला हे लोक काम करणार नाहीत कदाचित नाही का काही लोक पण फॉर्च्युनेटली नाही झालं. मला लगेच एक डान्सिंग क्वीन नावाचा शो दिला. त्यात पण मला खूप मजा आली यार. म्हणजे कंटिन्युअस त्या आमचे 3 दिवसाचं शेड्यूल असायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फॉर्म परफॉर्मन्सेस असायचे आणि खूप खूप ते पण मी एन्जॉय केलं. सो मला ना खूप वेगवेगळ्या पद्धतीचं असं मध्ये मध्ये मिळत गेलं. म्हणजे मोठं काम मिळण्यासाठी काहीतरी एक असं एक माझा बुद्धीला खुराक वेगळा असायचा की काहीतरी वेगळं करू. तुला खूप आवड आहे की व्हेरिएशन्स मध्ये मी काय 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 करू शकते तर मी करेन. अगं मला अजूनही असं वाटतं की काही कामं करायची आहेत मला पण ती मला का नाही विचारली जाते असं अनेकदा वाटतं. आपण जेव्हा टीव्हीवर बघतो की अच्छा हा शो सुरू होतोय मग हे मी करू शकत होते असं वाटतं. डेफिनेटली वाटतं असं. इनफॅक्ट आता मी कितीतरी प्रमोशन्स ना जाते किंवा ह्याला वगैरे खूप जण असं म्हणतात ग मला की मला बघायचं आहे तुम्हाला एखाद्या पॉझिटिव्ह रोल मध्ये. आता मला तो टास्क वाटतो. मी म्हणणार नाही असं लीड लीड वगैरे बिकॉज आता कम्प्लिटली इंडस्ट्री चेंज झाली असं मी सगळं चेंज झालं. नथिंग लाईक लीड आणि नॉन लीड वगैरे डझंट मॅटर असं मला वाटतं. पण आता मी निगेटिव्ह केलंय तर मला आता खरंच वाटतं की एखादा पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायला मला कदाचित जास्ती एफर्ट्स घ्यायला लागतील का माझ्याकडनं पटकन अशीच रिॲक्शन जाईल ही भीती मला. आणि आता मला त्या ह्याच्यात पडताळून बघायचं स्वतःला की मी ते आता कसं करू शकते. डेफिनेटली मला ते बघायचं. नक्कीच होईल धनश्री कारण तू मल्टी टॅलेंटेड आहेस आणि तू लीड केल्यानंतर जसं नेगेटिव्ह केलं तसं नेगेटिव्ह केल्यानंतर पॉझिटिव्ह करणार आपण असं म्हणतो. पण मला माहिती नाही की जे लोक आहेत एक्सेप्टन्स म्हणजे कितपत किंवा ऑडियन्सला कितपत तो एक्सेप्टन्स आहे. आय रिअली डोंट नो यार. नाही 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 ते एक्सेप्ट करतील कारण एका माणसावर आपलं प्रेम म्हटल्यानंतर तिने काही कॅरेक्टर्स करू दे ते एक्सेप्ट करू आम्ही. आता पी जी मग दुसरा पी जी मग मॅम तिथपासून ते मुंबई स्वतःचं घर हा प्रवास मला ऐकायचा. म्हणजे पुण्यापासून म्हणजे पुण्यात कुठेतरी एका घरात हा जिकडे काही ओळख नाहीये काहीच नाहीये म्हणजे आपली एक स्वतःची तिथपासून ते ही जर्नी म्हणजे मुंबईत घर काम मिळणं म्हणजे टचवूड खूप छान आहे पण मधला प्रवास. तुला माहितीये बऱ्याचशा पुण्यातल्या लोकांना मुंबईत आलं की असं अस्वस्थ होत ऐकलंय आणि असं वाटत की इथे फार गर्दी आहे काम नसेल की असं की वाटत लोकांना की नाही नाही मुंबई काही ते भकास वाटत. मला कधीच असं नाही आवडलं. इतकं मला मुंबई दिलं मला कायम मुंबई आवडली. तुला माहिती मी माझं जेव्हा काही काम नसायचं तेव्हा मी एकटीच राहायचे ना मी इकडे मी बऱ्याचदा मरीन ड्राईव्हला एकटी जाऊन बसायचे. जेव्हा तू मलाडला राहत होतीस हो एकटी जाऊन बसायचे आणि त्या समुद्राकडे बघितल्यावर असं वाटायचं की छान आहे सगळं. नथिंग लाईक इट छान आहे सगळं. कोणी मला जज करणार नाही आहे असं याचा अर्थ असा नाही की मला माणसं आवडत नाहीत. मला माणसं आवडतात. मी टाईम असतो ना पण मी टाईम मला मला कधीच या मुंबईने असं डावललं नाही डिसअपॉइंट नाही कधीच नाही यार. सो सुरुवातीला खूप असं वाटायचं की काम चांगल्या पैशांचं काम पाहिजे. येस ऑफकोर्स वाटायचं पण ते हळूहळू जे देत गेलं ना त्यामुळे आज मला ना त्या गोष्टीची किंमत आहे खरी. अरे यार म्हणजे मी तुळशीबागेत शॉपिंग केलेली मुलगी यार. आज मी मला जेव्हा हवं तेव्हा वाटते तशी शॉपिंग करू शकते. आज मला पाहिजे तसं मी राहू शकते. मला कधी कुठे जावंसं वाटलं हॉलिडेजला मी तेवढं यार आय हॅव इट ना टचवूड बाय गॉड्स ग्रेस. खरंच मी नशीबवान त्यासाठी स्वतःला समजते. पण ह्या मागे आहेत कष्ट ऐसे नाही मिळतं. तुम्हाला प्रचंड पेशन्स ठेवावा लागतो कन्सिस्टन्सी ठेवावी लागते कष्टाची भयंकर तयारी पाहिजे. आपल्याला माहिती आहे काय शिफ्ट असतात यार आपल्या आणि स्टेज नाही होत लॅटर मध्ये की हे नाही मिळत. यू हॅव टू गो अँड यू हॅव टू ट्राय आणि हे रोज आणि ते पण मे बी रिजेक्शन आलं तरी ते मागे टाकून परत नेक्स्ट डे न्यू डे
न्यू मोमेंट न्यू स्टार्ट. आणि असं नाही बरं का की मी रिजेक्शन फार छान मला रडायला येतो भयंकर रडायला यायलाच पाहिजे आणि माझ्या चांगल्या माणसांजवळ ते व्यक्तही करते की मला मला नाही मला का नाही माझ्या मनासारखं. पण ही चांगली गोष्ट नाही आहे का धनश्री, म्हणजे आपण किती आपण किती डेडिकेटेडली प्रयत्न करतो हे त्यातून दिसतं. म्हणजे रडणं ही काही वीकनेस नाही आहे, इनफॅक्ट इट इज ए स्ट्रेंथ की कळतं की अरे आपण ह्या गोष्टी ही गोष्ट मला किती मनापासून पाहिजे. सो इट्स अ स्ट्रेंथ आणि ती काही वीकनेस नाही, बिंदास रडायचं. खरं हे जे म्हणतात ना की अरे डोंट क्राय ना युअर स्ट्रॉंग, इट्स ओके, वी आर ह्युमन्स, वी आर बॉर्न विथ इट. खरं पण याचे काही परिणाम असेही होतात की काही लोक जजमेंटल होतात. इट्स ओके, इट्स ओके. तर तेही झालं माझ्या बाबतीत, कधी कधी काही नावं खराब करण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा असं छोट्या छोट्या गोष्टी घडल्या, पण त्या मला वाटतं मी ओव्हरकम केल्या. आज मला असं वाटतं म्हणजे जे जे लोक माझ्याकडे येतात ते मला माझी ओळख या पद्धतीने सांगतात की धनश्री ना चांगलं काम करते. सो ही ओळख बनवेपर्यंत खरंच खूप मोठा स्ट्रगल होता. आणि जशी मी मुंबईत आले ना मला खरंच वाटायचं विणा की माझं घर पाहिजे यार मुंबईत. प्रत्येकाला वाटतं का स्वतःचं घर हवं इथे, ह्या स्वप्नांच्या दुनियेत खरंच मला स्वतःची एक छोटीशी जागा हवी. मग आज त्या स्वप्नाच्या दुनियेत तुझं स्वप्नाचं घर आहे, ते घर घेण्यापासून ते त्याचं बुकिंग करण्यापासून ते सगळं मला जाणून घ्यायचं की ते कसं झालं आणि कसा तुझ्या डोक्यात विचार आला की ओके दिस इज द मोमेंट आता आपल्याला घर घ्यायचं. ओके, सो 2016 मी घर घेतलं पुण्यात. ओके, तेव्हा डोक्यात होतं खरं तर मुंबईतच घ्यायचं, पण तेव्हा ते परवडत नव्हतं मला किंवा मनासारखं ते मिळत नव्हतं. हा, वर्कआउट होत नव्हतं कारण हे बघ घरांच्या किमती या आपल्या बजेट पेक्षा कायमच वरतीच असतात. ते आपलं बजेट वाढलं की तिथलंही बजेट ऑटोमॅटिक वाढतं. आणि मग मुंबईत घर घेण्याचं काही ते आतमध्ये होतं की नाही यार घ्यायचं आहे. आणि मग ही सिरियल घेतली तू चाल पुढं. नाईस यार, खूप छान दिसली सुद्धा. थँक्यू. तर मग आणि रँडमली बघत होते का मी घरचं जाऊन बघून तर शूटिंगच्या मधल्या वेळात वगैरे वगैरे. आणि लिटरली एक घर असं तीन किंवा चार घरं मी मॅक्सिमम बघितली असते, त्यातलं एक आवडलं आणि लगेच घेतलं. इतकं ते असं झालंय म्हणजे त्यामध्ये खूप आता इकडेच बघूया मग तिकडे असं काही त्यात त्यात खूप स्ट्रगल नव्हता. तिथपर्यंत येण्यापर्यंत स्ट्रगल होता माझा की मुंबईत घर हवंय यार, स्वतःचं घर हवंय आणि आज ते झालं. व्हेरी हॅपी विथ दॅट. जेव्हा तू बुकिंग केलंस तेव्हा असं वाटलं रिलॅक्स आता रिलॅक्स नाहीये मी आता ऍक्च्युली कारण चालू होता काही बोलू शकते ते आहे. घर घेतल्यानंतर आपण कधीच रिलॅक्स नसतो आयुष्यात लक्षात ठेव. नाही आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण म्हणजे तुझं ते ड्रीम कम्प्लीट झालं की एक मुंबईत स्वतःचं घर, कारण बघ आपण जेव्हा कुठे पी जीमध्ये राहतो किंवा रेंटवर राहतो आपण भाडं देतच असतो, त्यावेळेला हा थॉट प्रत्येकाच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात येतो की एवढं मी EMI भरलं असतं रे, पण ते पैसे गोळा होईपर्यंत डाऊन पेमेंट जे आणि यामध्ये बऱ्याच जणांचा उल्टा पण थॉट आहे खरं तर की रेंटवर राहणं कसं फायदेशीर वगैरे, बट वी विल नॉट गो इनटू दॅट ऑफकोर्स. पण मला स्वतःचं हवं होतं घर, म्हणजे माझं ते स्वप्न होतं ते मला कम्प्लीट करायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातनं ऑफकोर्स मी पैसे साठवत होते आणि त्या सगळ्या गोष्टी करत होते. आणि सोपं नसतं गं म्हणजे त्या सगळ्या प्रोसेसपर्यंत जाणं, मला कामाची कन्सिस्टन्सी आणि तिथपर्यंत जाण्यासाठी खूप वेगळे कष्ट आणि ना धनश्री दिसताना खूप दिसतं. सो एक्झॅक्टली मी तेच म्हणत होते की फ्लॅट बुक केला म्हणजे झालं नाही, त्याची स्टॅम्प ड्युटी त्याचे बाकीच्या, कारण आत्ता खूप पद्धत चेंज झाले की ते आधी मेंटेनन्स वगैरे घेतात 2 years जे काय असेल त्या गोष्टी पण आहेत, एक एक्स्ट्रा खर्च पण आहे, आपण सामान शिफ्टिंग करतो, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यानंतर EMI मंथली मेंटेनन्स लाईट बिल एव्हरीथिंग ह्या गोष्टी आहेतच. आणि त्यात आपण कलाकार असतो तेव्हा आपल्याला ना सतत असंही वाटत असतं की नाही यार रोज रोज काम करून मला हे होतं का, मग नको का सिरियल करायला, मग वेगळं काहीतरी ट्रा, हे जे आपले विचार असतात त्यात तुमचं जेव्हा हे थांबतं ना मीटर रोलिंग थांबतं मग कसे हप्ते भरायचे, याला म्हणतात की तुम्ही काहीतरी प्लॅनिंग केलं. ऍक्टर म्हणून सुद्धा ना एक फार वेगळं प्लॅनिंग आहे असं मला वाटतं की तुमच्या अशा काळात तुम्ही काय करणार आहात जेव्हा तुम्हाला काम नाही आहे आणि त्यात मग तुम्ही अशी घरासारखी एक मोठी जबाबदारी पण घेऊन ठेवली आणि EMI एवढा मोठा असतो, तर मग तुम्ही ते कसं प्लॅन करताय हे खूप महत्वाचं आहे. मग त्यासाठी
फॉर्च्युनेटली आपण ऍक्टर्स आहोत, आपल्याला मध्ये मध्ये अनेक कार्यक्रम असतात, काही ना काही असतात, राईट. तर मग मला हेही खूप भारी वाटतं की ह्या क्षेत्रात मी आले आणि मी कलाकार म्हणजे मला काय आवडलं असतं करायला या फील्डमध्ये, तर मला वेगवेगळे कॅरेक्टर्स पोर्ट्रे करायलाच आवडलं असतं. आणि तेच मी आज तुझ्यामध्ये यासारखी सुंदर गोष्ट काय असू शकते वीणा, की तुम्हाला जे वाटतं ते तुमचं आज प्रोफेशन आहे, त्यातनं तुम्ही पैसा कमवताय, त्यातनं तुम्ही प्रसिद्धी कमवताय आणि कितीतरी जणांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत, प्रेम मिळत आहेत, यापेक्षा जास्त मला काहीच नकोय. सो ॲट दिस पॉईंट आय एम व्हेरी हॅपी. पण जिथून सुरुवात केली होती, म्हणजे जे आई वडिलांना प्रेशर की मुलीला ह्या क्षेत्रात पाठवलंय, मग ती नीट राहील का, सगळं होईल का, नातेवाईक काय म्हणतील, मग या क्षेत्रात काय मिळतील, हे जे काही एक वेगळेच विचार जे आहेत तिथून ते इथपर्यंत आज एक हे बघ, स्टेबल तर आर्टिस्ट कधीच नसतो, त्याला सतत काहीतरी वेगवेगळं करण्याची भूक असते, मलाही आहे. पण एक काही बाजू आज मी म्हणेन माझ्या स्टेबल आहेत आणि खूप शांतपणे मी काम हॅपी आहे, हॅपी. येस, अजून काय पाहिजे? येस येस येस, अजून ऍक्टर म्हणून खूप काही पाहिजे, ती भूक माझी कधीच संपणार. पण एका जेव्हा आपण एक दोन चार बाजूंनी स्टेबल होतो ना, यू कॅन अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल, की तेव्हा आपण इथून रिलॅक्स होतो की ठीक आहे, पुढचा आपला प्रवास तो स्ट्रगल आहेच आहे, त्या एंडला तरी तुम्ही सेफ राहिलं एक्झॅक्टली, तर तुम्ही शांत डोक्याने काम करू शकता, काम करू शकता असं मला वाटतं. पण हा स्ट्रगल तर आहेच ग, म्हणजे आत्ताचीच गोष्ट आहे, म्हणजे मला एक कळत नाही, आता एक थोडंसं काम केलं आहे आपण, लोकांनी बघितलं आवडलं, तरी पण काही फोन असे येतात आपल्याला की धनश्री एकच दिवसाचं काम आहे आणि एकच सीन आहे, तर करशील का? आय मीन आय डोंट नो यार, काय बोलायचं, काय उत्तर द्यायचं अशा लोकांना, काय मला अजूनही नाही कळत, म्हणजे काय अजून सिद्ध करायला पाहिजे आपण की आपल्याला लोकांनी चांगल्या कामासाठी. आय गेट इट, पण मे बी त्याच्यात न गेलेलंच बरं आहे, इट्स ओके, है ना, म्हणजे का आपण त्याच्याविषयी, इट्स ओके. आणि अगेन मला ना खूप असं वाटतं की ग्राफ तुमचा नाही का सतत असाच राहील असं नाही आहे, राईट, अप्स अँड डाऊन जसे आयुष्यात येतात तसे इथेही येणार आणि यायला पाहिजे, यायला पाहिजे, कारण कदाचित ते ग्राउंडेड ठेवत असावं. एक्झॅक्टली, कारण सतत असं 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 असेल, मग तुम्ही वर एकटेच असाल आणि बाकी मंडळी खाली, आणि त्यानंतर वाटतं की शिकार आपण आज एकटे आहोत, इट्स ओके, अप डाऊन आले पाहिजे. धनश्री, खूप मजा आली तुझ्यासोबत बोलून आणि खूप छान गप्पा मारल्या आपण आज ह्या निमित्ताने. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा, आणि आज तू आम्हाला वेळ दिलास त्यासाठी मनापासून थँक्यू, खूप खूप थँक्यू मला इथे बोलावलंस, आणि मलाही खरंच मजा आली, आणि आय विश तुझा हा चॅनल खूप लोकांपर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. तुम्हाला आपला हा आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा, आणि पुढे तुम्हाला कोणत्या सेलेबला बघायचं आहे तेही नक्की सांगा. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तू पण सांग. येस, वीणाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.